शहरात खोदलेल्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे आणि शहरातील स्मार्ट सिटी कंपनी देखील आपले काम योग्य पद्धतीने करत नाही असे गंभीर आरोप करत महासभेमध्ये बोलू इच्छिणाऱ्या विरोधी पक्षांना बोलू न देता महापौर सतीश कुलकर्णी यांनी गदारोळ वाढू लागल्यामुळे महासभेत सर्व विषय मंजूर करून महासभा गुंडावून घेतली. शुक्रवारी नाशिक महानगरपालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. महासभेला सुरुवात होताच मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की नाशिक शहरामध्ये मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे रस्ते खोदले जात आहे. त्यातच थेट गॅस पाईपलाईन ही नागरिकांच्या घरापर्यंत देण्यासाठी शहरातील सिडको, सातपूर, अंबड या परिसरामध्ये काम सुरू आहे, परंतु या ठिकाणी काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे असा आरोप नगरसेवक सलीम शेख यांनी केला. त्यानंतर या ऑनलाईन महासभेत सगळ्याच विरोधी पक्षांनी शहरातील एकूणच परिस्थितीवरून सत्ताधारी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. सध्या शहरामध्ये स्मार्ट सिटीची कामे सुरू आहे आणि ती सर्व कामे निकृष्ट दर्जाची आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनी केला. तर त्यांच्या या आरोपावरून मनसेचे सलीम शेख यांनी स्मार्ट सिटीचा कारभारावर हल्लाबोल करत सांगितले की स्मार्ट सिटीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे, हे काम 4 दिवसही टिकणार नाही, विनाकारण नाशिककरांचे पैसे वाया जात आहे असा गंभीर आरोप केला. तर काँग्रेसचे शाहू खैरे यांनी स्मार्ट सिटी या कामामुळे नागरिकांना आणि विशेष करून व्यापाऱ्यांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्यांची मनस्थिती बिघडली आहे असा आरोप करून स्मार्ट सिटीच्या कामावरील तीव्र नाराजी व्यक्त केली. निकृष्ट कामांच्या बाबत चौकशी समिती नेमा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. तर नगरसेवक गुरमीत बग्गा यांनी शहरातील एकूणच सुरू असलेले काम आणि त्यावरून किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे याचे काही दाखले सभागृहात दिले, परंतु यावर महापौर सतीश कुलकर्णी यांनी काही ऐकून न घेता महासभेचे काम पुढे नेले. यावरून गोंधळ सुरू झाला आणि या ऑनलाईन सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनी महापौरांच्या कारभाराच्या निषेधाच्या घोषणा देत कामकाज थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी देखील ऑनलाईन महासभेत निषेध केला आणि यावरून गदारच वाढत गेला. अखेर महापौरांनी सर्व विषय मंजूर करण्याची घोषणा करून महासभा गुंडाळून घेतली. गेल्या 25 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी महासभा घडली की जनतेच्या प्रश्नावर नगरसेवक आक्रमक होऊन बोलत होते. गावभर रस्ते खोदलेले आहेत गॅस पाईपच्या नावाखाली, पावसाळा पाऊस पडतोय, अनेक लोक घसरून पडत आहे आणि त्याच्यावर भावना मांडण्यासाठी नगरसेवक असताना त्यांना बोलू दिलं जात नाही आणि अधिकाऱ्यांना संरक्षण दिलं जातं. स्मार्ट सिटी टोटली फेल गेलेली आहे, पण तिलाही समर्थन करून त्यांना वाचवण्याचं काम प्रशासनातल्या सत्ताधीरांनी केलं आहे. त्यांचा म्हणून आज आम्ही निश्चित करतो आणि अशी महासभा पुन्हा आम्ही चालवून देणार नाही. जर अशी महासभा चालवण्याचा प्रयत्न केला तर आता आम्ही डायरेक्ट महासभेत पोहोचू. शासनाचे निर्देश आहेत काय सभागृहाची महासभा घ्यायची नाही. आम्ही शासनाच्या धोरणाला आम्ही कुठे छेद देत नाही आहे, पण ज्या पद्धतीनं ऑनलाईन सभेचं कामकाज चालतं एकदम चुकीच्या पद्धतीने, ज्यावेळी सन्मानित सदस्य आक्रमकपणे आपली जनतेची शहराची बाजू आक्रमकपणे मांडत असता कुठंतरी त्या सदस्याचा त्या ठिकाणी आवाज दाबला जातो, त्या सदस्याला कुठंतरी म्यूट केलं जातं. आज शहरामध्ये आपण जर बघितलं असतील ज्या पाईप गॅसची जी पाईपलाईन जे रस्ते त्या ठिकाणी त्यांनी जे खणून ठेवलेले अक्षरशः शहराच्या रस्त्यांची वाट लावून ठेवलेली आहे. आणि 4 कोटी रोड डॅमेज चार्जेस भरले जर आपण त्र्यंबक रोड असेल, सातपुर अंबड लिंक रोड असेल या भागामध्ये जर फिरलं तर मला वाटतं जी गॅसची जी पाईपलाईन आहे ती जी साईड पट्टी आहे ती साईड पट्टीमधून गॅसची पाईपलाईन टाकायला पाहिजे होती, पण तसं न करता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी डांबरीकरण आहे डांबरीकरणचे रस्तेसुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरनं खोदलेले आणि अक्षरशः नागरिकांना त्या एका वाईट रस्त्यावर चालावं लागतं, एकदम वाईट परिस्थिती झालेली आहे. जर सन्माननीय महापौर साहेबांनी जर हा विषय जर प्रशासनाला यासाठी खास एक स्पेशल महासभा म्हणून अनेक शहरामधले विषय स्मार्ट सिटीचा विषय असेल, गॅसच्या पाईपलाईनचा विषय असेल, अनेक महत्त्वाचे विषय या ठिकाणी सदस्यांना बोलल्या जात नाही, अधिकारी या ठिकाणी हजर नसतात. जर महासभा असेल अधिकाऱ्याचं कर्तव्य त्या ठिकाणी महासभेला उपस्थित राहायचं, अधिकारी प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर देत नाही आहे आणि या शहराची पूर्ण वाट लागलेली आहे. महासभा ही लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचं व्यासपीठ आहे की या ठिकाणी आपण प्रशासनाला जा विचारू शकतो, परंतु दुर्दैवानं भारतीय जनता पार्टी ज्यावर नाशिककरांनी विश्वास टाकला, 66 नगरसेवक निवडून दिले, एक हाती सत्ता दिली, यांनी मात्र नाशिककरांशी विश्वासघात केला. आपण बघतो आहोत की पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अख्खा नाशिकचं खोदकाम चालू आहे, म्हणजे नवीन रस्ते तर सोडाच, परंतु असलेले रस्ते हे तोडण्याचं काम चालू आहे. आणि या संदर्भात माननीय सदस्यांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला,
परंतु माननीय महापौरांचा कुठलाही अंकुश प्रशासनावर राहिलेला नाही। कदाचित यांना फक्त निविदा काढणं आणि ठेके देणं याच्यातच इंटरेस्ट आहे असं दिसतंय। त्याचं कारण असं आहे की प्रशासनाला यांनी जा विचारून दिला नाही, प्रशासनाकडनं स्पष्टीकरण घेतलं नाही, याचा अर्थ यांचं कुठे मिलीभगत आहे का असा आम्हाला संशय येतो। अधिकारी बरेच प्रजा महापौरांचाच अंकुश नाहीये। मला सांगा महासभा घेता कशाला? बरं महासभा ही काही दिवस आधी डिक्लेअर केलेली असते। असं असताना प्रशासनाचे प्रमुख आयुक्त तिथं नाही, सिटी इंजिनियर तिथं नाही, आणि म्हणून आम्ही महापौरांना सांगितलं हा तुमचा अपमान आहे, हा नाशिककरांचा अपमान आहे, आता तर सभा तहकूब करा। परंतु यांना याचं काही सोयरसुद्धा उरलेलं नाही। माझा स्पष्ट आरोप आहे की भाजपच या सर्व गोष्टीला जबाबदार आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीचा जो कंट्रोल आहे तो शासनाचा आहे, पण जी स्मार्ट सिटी जे काम चालू आहे हे आपल्या शहरात चालू आहे, महापालिकेच्या हद्दीत चालू आहे। याच्यावर कंट्रोल जरी शासनाचा असला तर आपलं जे देयक आहे ते आपण थांबवलं पाहिजे आणि शासनाला पत्रव्यवहार करून हे काम 4 महिने किंवा पावसाळ्याच्या दरम्यान करू नये, जेणेकरून खड्डे खोदलेले आहे, नाल्या खोदला आहे, कुठं अपघात होऊ नये, हे आपण 4 महिने थांबवलं पाहिजे। जे जे 80 किलोमीटरचं स्मार्ट सिटीचं असो जे काम झालेलं आहे त्या माध्यमातून जे खडीकरण बाकी आहे ते त्वरित करण्यात यावं, त्याच्यानंतर जे खडीकरणाचं डांबरीकरण बाकी आहे ते डांबरीकरण करण्यात यावं, काँक्रिटीकरण बाकी असं ते काँक्रिटीकरण करण्यात यावं आणि 4 महिने स्मार्ट सिटीचं कुठलंही काम करण्यात येऊ नये।